अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील वडगाव टिग्रे येथील रहिवासी दिनकर गव्हाणे यांना गावातील स्वस्त धान्य दुकानदार मधुकर मोरे यांनी मारहाण केल्याची घटना घडली। या संदर्भात दिनकर गव्हाणे यांनी जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे। स्वस्त धान्य दुकानदार धान्य देत नसल्याचा अर्ज गव्हाणे यांनी तहसीलदारांना केला होता। त्या अर्जाच्या अनुषंगाने पुरवठा अधिकाऱ्यांनी संबंधित राशन दुकानाची पाहणी केली। यावरून राशन दुकानदाराने गव्हाणे यांच्या घरी जाऊन त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करत मारहाण केली। या संदर्भातील तक्रार गव्हाणे यांनी जामनेर पोलीस स्टेशनला केली असून एकूण 8 जणांविरुद्ध जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अमृत दिनकर गव्हाणे, राणा टिग्रे, वडगाव। फिर्याद करायला आलेलो आहे पोलीस स्टेशनला। फिर्यादीचं नाव आहे मधुकर ओंकर मोरे, ईश्वर ओंकर मोरे, विजय ओंकर मोरे उर्फ त्यांचे मोरे परिवार यांच्यावर फिर्याद करायला आलो आहे। मर्डर करायची बी आणि वार मला कमीत कमी कुकरीनं वार पाटीला पण बघून घ्या। चाकू मला चार टाचे बघून घ्या। त्याच्यानंतर धमकी ईश्वर मधुकर मोरे, त्याच्यानंतर आहे ना वडगावचे दीपक गारुडी उर्फ त्याच्या रक्षे, सुशीला दिनकर गव्हाणे, अमृत दिनकर गव्हाणे, दिनकर हिरामन। तुम्हाला कोण कोण होते तुम्ही? आम्हाला आई मी चार जण होते, त्याच्या ईश्वर मधुकर मोरे। हे कशामुळे झालं? हे रेशन दुकानामुळे झालं। माहिती का अधिकार टाकला ना त्याच्यामुळे माहिती अधिकारी आल्यानंतर आमनं माहिती अधिकाऱ्यांना फक्त एक जबाब विचारले तडलोशी यांना पैसे देऊन यांना अधिकाऱ्यांना पळलं पाठवून दिले। त्याच्यानंतर आमनं दाखवलं की रेशन कार्ड आहे, रेशन मधी की विपल धारक आणतोय ते म्हणजे आम्हाला फक्त योजनामध्ये सांगा की एका माणसाला 5 किलो धान्य भेटतंय तर 3 किलो देतंय। त्याच्यानंतर यांना अधिकाऱ्यांना पैसे देऊन परत पाठवलं। त्याच्यानंतर यांना मारहाण करायला सुरुवात केली। आणि आम्हाला धमक्या देत होते की अर्ज कशामुळे टाकताय कशाने। आम्हाला 35 किलो धान्यामुळे आम्हाला फक्त 21 किलो धान्य भेटतंय, 14 किलो धान्य कुठे गेलं हे फक्त आम्हाला विचारत होतो अधिकारी। त्याच्यानंतर आता पण रोज धमक्या देत होते मला कमीत कमी 6 महिन्यापासून। मी पटेल फायनान्सचे काम करतो, पटेल फायनान्स ॲडवायझरचे। गरीब लोकांना पैसे मिळव, त्यांना 2 पैसे वाचो असं याच्यासाठी मी हेतू करतो। त्याच्यामुळे ते केव्हा पण धमक्या देतात। आता माझ्यावर त्यांना 3रा वार केला आतापर्यंत। त्याच्या पहिलं पण ग्रामपंचायतमध्ये पडल्यानंतर पण त्यांना आम्हाला शिवीगाळ, आमच्या घरी माझ्या भाऊ पॅरलेसचा अटॅक आला होता तेव्हा पण त्यांच्यावर धमक्या देऊन सांगितलं केलं। मतदान केल्यानंतर पैशांचे धमक्या देत होते त्यांना। अशाच लोकांना धमक्या देऊन सांग गरीब गरीब जनतेला दाब्याचा प्रयत्न करत आहे। सरकारला एकच विनंती आहे की बाबा आमच्या याच्यावर यांच्या तहसीलदाराला कलेक्टरला किंवा यांच्यावर कारवाई करावी। आणि पोलीस स्टेशनमध्ये बी PSI साहेबाला त्यांना विनंती की आमची 18 सीट व आमच्या सगळ्या केसा मंजूर करावा, आम्हाला न्याय मिळून द्यावा असं म्हणजे आमची विनंती। माझ्या सुशाराबाई दिनकर गव्हाणे मरे मारायची धमकी दिली। कोण धमकी दिली तुम्हाला? ईश्वर मोरे, मधुकर मोरे, बंडू मोरे, माया लेखा गेला तर माया लेखाला मारायचं करता, रामधन मोरे रेशनचं विचारायला गेले तर तिथल्यानं ते धमकी देतात, तिथल्यानं मारतात ते। रामधन मोरे म्हणतो की हे खोटं आहे, मस्त आमचं एकच घर आहे समाराचं। अरे मर्डर करायचं म्हणता माझ्या मुलाचे दोघी, मी ऐकली आहे मी माझ्या मुलाच्या मागे गेली तर येईन मला बी मारहाण केले, माझ्या मुलाला बी केले आणि लोक अनुसार मला हे केलं। आणि 7 घरांची पोत येणं चोरून घेतली आणि एक माणसाचा मोबाईल, माझा मोबाईल बी चोरून घेतला आणि एक गायशी बेकार बेकार देता आणि हे म्हणता डोक्यात येणं दगडाची फाडी टाकली तर उभ्या रक्ताना नाते आहे मी पुरी हे पाहून घ्या। दिनांक 25/5/2021 रोजी जामनेर पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 163/21 कलम 324 143
दंगलीचे गुन्हे व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. यामध्ये फिर्यादी अमृत दिनकर गव्हाळे वडगाव तिगरा व आरोपी मधुकर ओंकार मोरे व इतर राहणार वडगाव तिगरा याप्रमाणे असून सदर प्रकरणे रेशनच्या दुकानदाराची तक्रार केली याबाबत झाल्याबाबत फिर्यादीत नमूद केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री काकडे साहेब हे करीत आहेत. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.